वसमत तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे आसना नदीला मोठा पूर आला. शुक्रवारी मध्यरात्री नंतर नांदेडसह अर्धापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. अर्धापूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात ढगफुटी झाल्याने या पाण्याचा लोंढा पुढे आसना नदीत आला. त्यामुळे आसना नदीला मोठा पूर आला. सकाळी 9 वाजेपर्यंत पासदगाव येथील आसना नदीच्या पुलाखालून पाणी होते. मात्र नंतर पाण्यात वाढ झाली. पुलावरून 3 ते 4 फूट उंचीवरून पाणी वाहू लागले. पुलावरून पाणी वाहत असल्याने पासदगाव मार्गे हिंगोली आणि परभणीकडे जाणारी सर्व वाहतूक बंद झाली होती. दुपारपर्यंतही पुराचे पाणी न ओसरल्याने या मार्गावरून वाहतूक बंद होती. काल रात्री जो मुसळधार पाऊस झालेला आहे, या मुसळधार पावसामुळे नांदेडवरून पासदगाव मार्गे मालेगावकडे जो रोड जातो त्यावरील जी आसना नदी आहे, त्या आसना नदीवरून पाणी वाहत आहे. परभणी जिल्ह्यामध्ये वसमत जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. आसना नदीवर मोठ्या प्रमाणावर 2 फूट पाणी आहे. पूर आलेला आहे. रस्ता पूर्ण बंद झालेला आहे. अजूनही पाऊस चालू असल्यामुळे पुढील काही काळ काही तास हा रोड चालू व्हायची शक्यता नाही. सर्व वाहनधारकांना आवाहन आहे की मालेगावकडे किंवा परभणीकडे हिंगोलीकडे जाताना या रस्त्याचा वापर न करता त्यांनी पर्यायी सांगवी मार्गे अर्धापूर या मार्गाचा वापर करावा, जेणेकरून वाहतुकीची कोंडी पण होणार नाही आणि वाहनधारकांना सोय पण होईल. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आज आम्ही सकाळीपासून पाहत होता, 8 वाजता अचानक या पुलावर पाणी जात आहे. तर हे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. जर शासनानं आपल्याला लवकरात लवकर या शेतकऱ्याला जर मदत मिळाली तर त्यांना एक आनंद मिळत, आणि हे जर असं जर नुकसान झालं तर शेतकऱ्याला ही खूप मोठी दुःखाची घटना आहे. आणि लवकरात लवकर मी इथं विनंती करतो की आज नवीन सरकार झालेले ते सरकार निश्चितच शेतकऱ्याला मदत करेल ही मी अपेक्षा करतो. व बऱ्याच गावामध्ये पावसाचं पाणी शिरलं असून काही कुटुंबसुद्धा विस्थापित झालेली आहेत. काही शेतकऱ्यांची गुरेढोरे आणि शेती उपयोगी साहित्य वाहून गेलेलं आहे. जनावरांचं वजनसुद्धा वाहून गेलेलं आहे. शेळ्या मेंढ्या वाहून गेलेल्या आहेत. सांगवीजवळ असणाऱ्या आसना नदीच्या पुलाजवळ पाणी येऊन टेकले होते. या ठिकाणी आसना नदीने आपली सीमा मोठ्या प्रमाणात ओलांडली. पुराचे पाणी शेकडो हेक्टर शेतात घुसले. त्यामुळे शेती खरडून पिकाचे प्रचंड नुकसान होणार आहे. या ठिकाणची सर्व शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. शेतात उभे असलेल्या केळीचे केवळ वरची पाने दिसत होती. त्यामुळे नव्याने पेरणी केलेल्या पिकांचे किती नुकसान झाले असेल याचा अंदाज येतो. आसना नदीवरील नवीन पुलाचे काम सुरू असल्याने या ठिकाणी मजूर राहण्यासाठी शेड उभे करण्यात आले होते. या शेडवरून पुराचे पाणी वाहत होते. आसनाच्या पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होणार असून लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदत करण्याची गरज आहे.